मेट्रो महाराष्ट्र आपलं हक्काचं बातमीपत्र। रायगडच्या महाड औद्योगिक वसाहतीमधून वाहणाऱ्या नदीपात्रात वापरलेले कोरोना चाचणी किट आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत। महाड औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषणाची समस्या नेहमी चर्चेत राहिली आहे। कधी सांडपाणी लिकेज होतं तर कधी नदी पात्रात हिरवे काळे लाल पाणी वाहायला लागतं। त्यामुळे नागरिक हैराण असतानाच आता इथल्या नदी पात्रात चक्क वापरलेले कोरोना चाचणी किट्स आढळून आलेत। त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचं आणि भीतीचं वातावरण आहे। 2 वर्षांपूर्वी कोरोनामुळे नागरिकांची पळतभूई थोडी झाली होती। आता पुन्हा एकदा कोरोनाची चौथी लाट येण्याची भीती वर्तवली जात असतानाच असे वापरलेले कोरोना चाचणी किट्स आढळून आल्यानं लोक भयभीत झालेत। आता या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे। दरम्यान बिरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र, MIDC आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली। येथील नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत। ह्याच्यामुळं किती आजार होणार आहेत? आज PPE किट पडलेले आहेत, 6 महिने होऊन गेलेत कोरोनाचे, आणि ते सगळं साहित्य त्या ठिकाणी नदीत पडलेलं आहे। ही कुठली जबाबदारी या अधिकाऱ्यांना जर घेता येत नसेल तर दयनीय अवस्था म्हणावी लागेल। आणि ह्या दयनीय अवस्थेला आम्ही आता कोर्टामध्ये चॅलेंज करून प्रदूषण मंडळ, MIDC अधिकारी यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तयारी करत आहोत। आता सध्या हे जे बायोमेडिकल वेस्टचं जे काय आपल्याला इथं कोणीतरी टाकलेलं जे आढळलं आहे त्याचे नमुने आपण घेतलेले आहेत, त्या संदर्भात पुढील कारवाई आता तपास करण्यात येईल आणि जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। आपल्या जिल्ह्यातील बातम्या पाहण्यासाठी आमचं मेट्रो महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तसेच आपण आम्हाला फेसबुक तसेच वेब पोर्टलवर फॉलो करू शकता।